नमस्कार मुलांनो, आपण पद्य विभागातील तीन कविता आहेत आता सामायिक परीक्षेसाठी त्यांची उजळणी करणार आहोत। सामायिक परीक्षा जवळ आलेली आहे। सामायिक परीक्षेसाठी जेवढं पोर्शन आहे ते आपलं झालेलं आहे। स्वाध्यायामधील प्रश्नही आपण लिहिलेले आहेत। छान अभ्यास सुरू आहे। आपण पुन्हा एकदा सामायिक परीक्षेसाठी जे काही आहे अभ्यासक्रम त्याचं पुन्हा एकदा उजळणी करूया। झाडांच्या मनात जाऊ ही कविता आपल्याला आहे। झाडांच्या मनात जाऊ, कवी नलेश पाटील। या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी झाडांचं मन जाणून घ्यायला सांगितलेलं आहे। ऋतुमानानुसार निसर्गामध्ये बदल होत असतात आणि त्यानुसार वेगवेगळ्या लतावेली झाडे झुडपे झुडपांना बहर येत असतो, मोहर येत असतो, फुले येत असतात, फळ येत असतात। रंगीबेरंगी लता वेली फुलताना दिसतात, फुलपाखरे दिसतात, चतुर पक्षी दिसतात आणि पक्षी विहंगम विहार करताना आपल्याला दिसतात। ही सगळी निसर्गामध्ये होणारी उलाढाल आपण म्हणूया किंवा निसर्गामध्ये होणारे जे बदल हे असे विलोभनीय दृश्य असतात। आणि या झाडांच्या मनात जाऊ या कवितेमध्ये निसर्गाचा आस्वाद घेत घेत कवीने आपल्याला इथे सांगितलेलं आहे की निसर्गामध्ये एक प्रकारचं संगीत आपल्याला अनुभवायला मिळतं। झऱ्यांचं पाणी खळखळणारं त्यामधलं संगीत अनुभवायला मिळतं। वेगवेगळ्या रंगाचे रंगीबेरंगी फुलपाखरं आपल्याला बघायला मिळतात। थुईथुई झऱ्यापासून नाचणारं पाणी दिसतं। आकाशामध्ये होणारे बदल, वेगवेगळ्या प्रकारची रंगीबेरंगी फुलं फुलताना दिसतात। सुगंधित फुलं आपल्याला त्यामध्ये दिसत असतात। ऋतुमानानुसार आपल्याला ऊन वारा पाऊस सगळं आपल्याला अनुभवायला मिळतं। यामध्ये जणू काही सावल्या आपल्याला दिसतात, ऊन वाऱ्याचा ऊन सावल्यांचा खेळ दिसतो। कधी कधी उंजळवर पाणी घेतो आणि त्या पाऊस त्या पाण्या उंजळवर पाण्यामध्ये आपल्याला सूर्यबिंब दिसतो, कधी चंद्रबिंब दिसतं। ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद कवी इथे आपल्याला घेत सांगत आहे। मनाला प्रसन्न करणारी ही कविता आहे। या कवितेमध्ये झाडांच्या मनात जाऊ म्हणजे झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचारू, पोपटी स्पंदनासाठी पोकळी होऊन जाऊ, म्हणजे झाडांचं इथे आपण विचार घेऊया। पानांचे विचारू, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचारू, पोपटी स्पंदनासाठी। स्पंदन म्हणजे सळसळ, चैतन्य, कंपन आपण म्हणतो त्याला। ही कंपन जशी पाना फुलांमध्ये पानांमध्ये असतात तशी कंपन त्याची सळसळी चैतन्य आपण घेऊया। इथे लेखक म्हणतोय की वसंत ऋतूमध्ये जो सूर सावळा इथे येतोय त्या वसंत ऋतूमध्ये फुलेही रंगून जातात आणि जन्माला अत्तर घालत जातात। तो फाया कानी ठेवून, ती फुलं फुलल्यानंतर तो सुगंधी फाया म्हणजे अत्तराचा गोळा कानामध्ये ठेवू असं लेखक सांगतोय। म्हणजे पहिल्या चरणामध्ये झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचारून, पोपटी स्पंदन ती सळसळी कोकिळ होऊन गाऊ, कोकिळ पक्षी जसं गातं तसं आपण गाऊया। बहरात वसंतामधल्या वसंत ऋतूची आगमन झाली की झाडांमध्ये चैतन्य येतो, सावळा रंग येतो आणि फुले फुलतात आणि सुगंध सगळीकडे पसरतात। खेळुनी रंगपंचमी फुलपाखरांचा थवा आपल्याला दिसतो, जणू काही रंगीबेरंगी हे तोरणच आहे, ते तोरण आपण दाराला बांधूया असं लेखक म्हणतो। हे भिरविणारे तोरण दाराला आणलं असं लेखक म्हणतो। हे कोणाचे रे करणे की डोळ्यात झऱ्याचे पाणी, आपोआप झऱ्यांना पाणी येतं, खळखळ झरे वाहत असतात। हे उधान आनंदाचे की देवाघरची गाणी, गाण्यात ऋतूचे आपण जर खळाळरे हो, ते खळखळणारं पाणी असतं, झुळझुळ वाहणारं पाणी असतं, ते जणू काही नव चैतन्य असतं, एक गाणं संगीत आपल्या त्यामध्ये दिसतं आणि त्या गाण्यात आपण रमून जाऊ असं लेखक म्हणतोय। कधी लेखक त्या झऱ्याच्या नदीकाठच्या पाण्यामध्ये उतरतोय, मन खडकावर बसताना थुई थुई नाचणारे पाणी, मज दिसतरी असताना एक रोप तुषाराचे मज मायेने घालणं, झटकट पाण्याचा एखादा तुषार लेखकाच्या अंगावर पडतोय आणि लेखक न्हाऊन निघतो अशी कल्पना लेखकाची। लेखक ओंजळीमध्ये पाणी घेतोय, ओंजळीमध्ये मी अलगद आकाश धरा असे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात ऊन रुचमळतीने सूर्य लागतो पोहू। ते पाणी ओंजळीमध्ये असतं, अर्थात सूर्य स्थिरच असतो पण पाणी हलतं त्यावेळी आपल्याला सूर्यबिंब हलताना दिसतं आणि तो पोहतोय की अशी भावना तिथे सांगितलेली। हे फांदी वरले पक्षी की हंगामाच्या साक्षी, झाडांच्या पाही काळी सावली उन्हावर नक्षी, मग दिलाच फुटले पंख नि त्याचे झाले काम। आपण झाडाखाली बसतो तर ऊन आलं की सावली मागे पडे होते, ही ऊन नक्षीच ऊन सावळीची नक्षी आहे। यालाच पंख फुटतात आणि काऊ होय पक्षी होऊन ती सावळी उडून जाते
अशी कल्पना कवी कल्पना तिथे केली आहे. आणि म्हणून लेखक शेवटच्या चरणामध्ये इथं सांगतोय, मानवी स्पर्श न जेते असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वर जरा टाकरे. मी झाड होऊन तेथे पसरीन आपले भाऊ, मानवी स्पर्श न जेते असतील फुले पाखरे. जिथे मानवी स्पर्श नसेल फुले पाखरे असतील, रानात अशा तू मजला ईश्वर जरा टाकरे, अशा जंगलामध्ये ठेव. मी झाड होऊन तेथे पसरीन आपले भाऊ, ते झाड होऊन मी आपले भाऊ पसरेन, मला त्या झाडासा जगता येईल, झाडांच्या मनात जाऊ. कवी नलेश पाटील यांनी ही कविता सांगितलेली आहे, अशा अर्थाची ती कविता आहे. मुलांना दुसरी कविता आहे शब्द, कवी यशवंत मनोहर. या कवितेमध्ये आपल्याला शब्दांचं अनन्य साधारण महत्व झालं. या विषमतेच्या जगामध्ये जगत असताना कवीला अनेक चांगली लोक भेटली आणि फसवणूक करणारी लोक भेटली. जीवनामध्ये कधी अंधारही आलेला आहे, कधी उजेड यायला लागलेला आहे, अशा वेळेला लोकांनी पाठ फिरवलेली आहे, पण शब्दांनी लेखकाला नवी उमेद दिली, एक चैतन्य दिलेले, एक नवी प्रेरणा दिली, उर्मी दिली. पण शब्दाची ताकद किती महत्वाची आहे ती ह्या कवितेमध्ये इथे लेखकांनी सांगितलेली आहे. लेखक इथे म्हणतोय, आकांत आणि हका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्द धावून आले, माझ्या निरुक्त निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घातले. मी जेव्हा जीवाच्या आकांताने हका मारत होतो, जेव्हा माझे प्रसंग होते, तेव्हा शब्दच माझ्या मदतीसाठी धावून आले. माझ्या निरुक्त निखाऱ्यांना, माझ्या धगधगत्या ज्या जखमा होत्या, माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. शब्दांनीच मला पोटाशी घेतले, माणसांनी घेतलं नाही. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्या जुजेडांनी हात दिला, एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झाला. डोळ्यांपुढे अंधार आला, दुःख आले, शब्दांच्या जुजेडांनी हात दिला, जेव्हा अंधार आला माझ्या डोळ्यांपुढे तेव्हा शब्दांनीच मला मार्गदर्शन केले. एखादी जळजळीत अपमानास्पद दुःखी आठवण मनाला वेदना जेव्हा देत होती, तेव्हा शब्दांनीच मला उजेडाची वाट दाखवली, त्या अंधारातून मार्ग काढण्याचं काम शब्दांनी केलं. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हा शब्दांनीच हल्ला झाला. जेव्हा मनाला वेदना होत होत्या, त्या वेदना शब्दांनी सहन केल्या आणि मार्ग दाखवला. चिडून चिडून सांडत होते ऊन, तेव्हाही शब्दांनी सावली धरली. दिवसाही दाटायचा अंधार, तेव्हा शब्दांनी हातात बिजली दिली. चिडून चिडून सांडत होते ऊन, तेव्हाही शब्दांनी सावली धरली. जेव्हा हे जगणं तापदायक होतं, त्रासदायक होतं, तेव्हाही शब्दांनी सावलीचं काम केलं, मायेचं काम केलं. दिवसाही दाटायचा अंधार, तेव्हा शब्दांनी हातात बिजली दिली. जेव्हा जीवन अंधारमय होत होतं उजेडामध्ये दिवसा ढोळ्या, तेव्हाही असं जीवनाची जीवन जगण्याची उमेद संपत होती, अंधार समोर दिसत होतं. दिवसाही तेव्हा शब्दांनी बिजलीचं काम केलं, उजेडाचं काम केलं. जगू न देणारे काही विसरायचे होते, तेव्हाही शब्दांनीच तो सावरला. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. जगू न देणारे काही विसरायचे होते, काही असे प्रसंग, काही असे विषम, त्या समाजातील विषमता जगू देत नव्हती, तेव्हा शब्दांनीच तोल सावरला. तोल जातोय की काशी परिस्थिती होती, चिडचिड मनाची होत होती, नैराश्य येत होतं, जीवन संपवावं की काय, जीवन कसं जगावं, असे अनेक प्रकारचे विचार मनामध्ये येत होते, तेव्हा शब्दांनीच मात्र तोल सावरला. मरणाच्या धारे सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. काही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती, तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्याने टाळले, तेव्हाही शब्दांनीच उरा आश्रय दिला. काही नव्हते वाटे स्वतःचीच भीती, काही आपल्याकडे नाही, तेव्हा शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. घाबरू नकोस, मी शब्दांनीच आले. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्याने टाळले, कोणी आसरा दिला नाही, कोणी मदत केली नाही, त्यावेळी शब्दांनीच उरात आश्रय दिला, शब्दांनीच मायेने जवळ घेतलं. म्हणून लेखक म्हणतोय की आपण जेव्हा एखादं पुस्तक, आपण म्हणतो की ग्रंथ हे गुरु आहेत, वेगवेगळी पुस्तकं आपण वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली की आपल्याला एक नवी उमेद मिळते, नवं चैतन्य मिळतं, एक नवीन मार्ग मिळतो. लेखक इथे म्हणतोय, मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ, मी कर्जदार, शब्दांचा कसा उतराही होऊ. मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचवले, जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ, मी या जीवनातला भिकारी, की शब्दांना मी काय देऊ, शब्दांचेच उपकार माझ्यावर आहेत. मी कर्जदार, शब्दांचा कसा उतराही होऊ. मी कर्जदार, शब्दांचा कसा उतराही होऊ. मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचवले. मी शब्दांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये शिरलो, शब्द माझ्याकडे आले धावून स्वतःहून, आणि मी स्वतःला वाचवले. जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. मी जहर पीत बसलो या समाजामधलं, पण शब्दांनी ते पचवायला शिकवले, शब्दांनी ते पचवले. अशा प्रकारची शब्द ही कविता मुलांनी इथे आपल्याला अभ्यासायला आहे. शब्दांनी लेखकाला ओळख दिलेली आहे, शब्दांचं सामर्थ्य आपल्याला, आपण म्हणतो शब्द शस्त्र, शब्दांचं सामर्थ्य किती या कवितेमध्ये सांगितले.
गुलाब म्हणतो. आपल्या तिसरी कविता पैंजल नीलम मानकर. या कवितेमध्ये प्राचीन काळापासून समाजामध्ये सामाजिक आणि कौटुंबिक अडथळे पार करत स्त्री कशी प्रगतीच्या वाटेवर जात आहे आणि तिच्या जीवनामध्ये कशी स्थित्यंतरे होत आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आज पुढे जात आहे, हे प्राचीन काळापासून चूल आणि मूल हे सोडून स्त्रिया एक एक पिढी स्त्रियांची कशी पुढे जात आहे स्त्रीची, हे इथे सांगितलेलं आहे. तिचं संघर्षमय जीवन, तिने झिडकारलेल्या रूढी परंपरा आणि तिने स्वतःच्या मनामध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास, हा आत्मविश्वास इथे आपल्याला सांगितलेला आहे. या कवितेमध्ये मुलांना आपल्याला स्त्री समाजाचे कुटुंबाचे अडथळे दूर करत स्त्री कशी संघर्ष करीत पुढे जात आहे त्याचं उदाहरण दिलेलं आहे. इथे सांगितले पहिल्या चरणामध्ये चार कडे इथे सांगितलेले आहेत. 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून मांस घरात, मांस घालून स्वयंपाकघरात, स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी आजी वागायची. 2-2 किलोचे पैंजण घालून एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुणकत फिरायची. ओझ्याने तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खोपायचे, घोटे काळी ठिक्कर पडायचे, कधी जखम व्हायची, चिघळायचे, रक्त व्हायचं, पण नादाच्या भूलभुलातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडके बांधून जखमांना उब देऊन ती राज करायची. ते एवढे मोठे 2-2 किलोचे ते पैंजण घालून कधी जखमा व्हायच्या, पण त्याच्यावर फुंकर घालून त्याला पट्टी लावून फडकं बांधून त्याच्यावर ते पैंजण घालून ती राज, स्वतःला सम्राज्ञी समजायची. म्हणजे चूल आणि मूल एवढंच त्या आजीचं आयुष्य होतं. पण आता दुसरी पिढी सांगितली की आता आई, माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. ना पाय दुखणं, ना खोपणं, ना चिघळणं, आपल्याच तोऱ्यात ती स्वयंपाकघर, माझघर, सोफा, अंगण, माडी, गच्ची सगळीकडे मनमुरत फिरायची. आदनामधनं का होईना तोरड्या टोचायच्या, साडीचे काट फाटायचे, दोरे लोंबायचे, पण सारे दुर्लक्ष ती राणी राजराणीसारखी बिरबिरायची. आईने ते पैंजण सोडून दिले. आता साखळी म्हणजे तोरड्या, छोटीशी पाय साखळी घालतात ती साखळी आई घेतली. पण आई चूल आणि मूल सोडून थोडी उंबरड्यापर्यंत येऊ लागले डोक्यात पदर घेऊन. उमऱ्यापर्यंत ते हे बरोबर आहे एवढं तरी ते एक शब्द बोलवले. व्यवहारात प्रत्यक्ष स्थान नाही येतलं, पण तेवढ्यापुरता तरी ती बोलू लागली. हे स्वयंपाकघर, माझघर, अंगण, माडी गच्ची एवढ्यापर्यंत तिचं अस्तित्व झालं. त्यानंतर तिसरी पिढी इथे सांगितली आहे. मी तर अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजणाबरोबर तोरड्याने हद्दपार करून सोडलं. हलक्याशा चपला, बूट, सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंगणी ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. पण कधी कधी माझ्याही नकळ चपला घसरतात, सँडल पोसतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन केलं. मी तर एक पैंजण तोरड्या सगळं सोडून दिलं. आधुनिक काळातील हे सगळं बूट सँडल घालता घालता घरच नव्हे तर अंगणी ओलांडून मी बाहेरच्या जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी गेले. पण स्वतःला सिद्ध करत असताना कधी कधी चपला टोचल्या, कधी तोल जाण्याचे प्रसंग आले, पण स्वतःला सावरलं, ते सहन केलं स्वतःला सिद्ध करण्यासाठी. आणि आता ही एकदम चौथी पिढी सांगितलेली त्याच्या पुढे येई गेलेली आहे. आता मात्र माझी मुलगी म्हणते, आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल बूट सँडल नको, ते पकडणं नको, घसरणं नको, काही काही काहीच नको. अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी, पुढल्या का होईना शतकाधी. आत्ताची मुलगी म्हणते, आई काही नको, हे पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल नको, बूट नको, पकडणं नको, घसरणं नको, काही काहीच नको. पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता मजबूत. पायाला काटे रुपतील तर ते पायच एवढे मजबूत घट्ट होऊ देत की पोलादी होऊ देत, पुढल्या का होईना शतकाधी. पुढल्या शतकाधी स्त्री आता स्वतःच्या पायावर इथे उभी राहिली असत. ती स्वतः सिद्ध स्वतःला करत आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते, नव्हे तर एक पाऊल पुढे टाकून ती काम करते. अशा प्रकारची पैंजण ही स्त्रियांच्या जीवनामध्ये कुटुंब व्यवस्था आणि रूढी परंपरा याला मागे सारून स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून प्रत्येक क्षेत्रात आपल्याला स्वतःला स्त्री सिद्ध करते, याचे पैंजणी कविता आहे. तर मुलांना आपल्याला 3 कविता आहेत. झाडांच्या मनात जाऊ, शब्द आणि पैंजण. तिन्ही कवितांचं स्वाध्यायामध्ये प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहिलेले असतील. तिन्ही कवितांचं सहावी परीक्षेसाठी मुलांना अभ्यास करायचा आहे. काही शंका असेल तर विचारा.